आपण प्राण्यांचे वर्गीकरण यामधील समपृष्ठ रज्जू आणि असमपृष्ठ रज्जू, त्या संघातील समपृष्ठ रज्जू या संघातील व्हर्टिब्रेटा या उपसंघातील सहा वर्ग, त्यापैकी पक्षी या वर्गाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. उदाहरणार्थ पक्षी या वर्गामध्ये पोपट, पक्षी वर्ग या वर्गातील प्राणी हे कशेरू स्तंभयुक्त प्राणी आहेत, तसेच ते पूर्णपणे खेचर आहेत, म्हणजेच ते हवेमध्ये संचार करतात. हे प्राणी उष्णरक्ती आहेत, उष्णरक्ताचे आहेत, म्हणजेच हे प्राणी पर्यावरणातील तापमान जरी बदलले तरी ते त्यांच्या शरीराचं तापमान स्थिर ठेवून स्वतःच संरक्षण करीत असतात. हवेत उडताना हवेचा प्रतिरोध कमी करण्यासाठी यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते. अग्र उपांगे पंखांमध्ये परिवर्तित झालेली असतात. अंगुली खवल्यांनी आच्छादित असून त्यांना नखे असतात. बाह्य कंकाल याचे रूपांतर पिसांच्या स्वरूपात असते. शरीर आणि धड यांच्यामध्ये मान असते. जबड्यांचे रूपांतर चोचीमध्ये झालेले असते.